Welcome back to the channel. Hope you guys are absolutely fine. If you are new to the channel, please subscribe to our channel. आज आम्ही आलो तांदूवडीच्या किल्ल्यावर. मी सकाळी जाता ना इंट्रोडक्शन द्यायला विसरली. आता आम्ही परत आलोय. झालं आमचं चढून उतरलो पण आता आणि आता आम्ही हे रेकॉर्ड करते. सो तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. मी आहे आज साक्षी आहे इकडे, हितू आहे त्याच्या आणि इकडे ही मॅडम पडली असती आणि इकडे कौस्तुभ आहे, जय आहे. सो आम्ही पाच जण गेलेलो आज संडे. सो भरपूर गर्दी होती. दीदीचा चिंटू हरवलेला आहे. इंट्रोडक्शन केलं नाही चिंटूचं. चिंटू गेला. तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघाल चिंटूला. आमचं झालं जाऊन, आम्ही आता उतरलोय. पण तुम्ही ब्लॉग बघून घ्या, कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके बाय. Going somewhere there. माझी सवाई तर सर्वात जास्त टाईट आहे. आम्ही ब्रेक घेतला आणि आज पाऊस पण पडत नाहीये. सेल्फी काढतोयस? दिसतोय का? जय जय बघ ना. कौस्तुभ बोललो पिंक टी शर्ट घातलं म्हणजे जास्तच गोरा सांगतो. फोटो आलाय माझा. सगळे येतात आमची दीदीच मागे राहते. दीदी कुत्ते के साथ. फर्स्ट स्पॉट वर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि ब्रेक घेतलेल काय? हजेरी माल. हजेरी माल नक्की माहिती आहे का तुला? हो असं आहे का? इकडे प्रेझेंटी लावतात पण आम्ही पाचच आहे त्यांची, त्यामुळे आमची प्रेझेंटी पटकशी झाली. एक दोन तीन चार पाच खालून दगड घेऊन जातो तिकडे ठेवायचा. इकडे आम्हाला स्वतःची बॅग, आम्हाला स्वतःची बॅग घेता येत नव्हती आणि आमचा साथीदार सोबत आहे. साथ सोडलेली नाही आहे, बट मध्ये पटकशी त्यांनी टीम चेंज केलेली पण लगेच आला आमच्यासोबत. त्याची आठवण आली म्हणून तो रिटर्न आला. तुम्हाला व्ह्यू दाखवते. हेलो, चलो जल्दी से. जय आदाची खिचडी होईल. हे बघा, ह्याला बोलतात व्ह्यू. हे आहे सफाळे. आणि तो आहे आमचा आधीचा स्पॉट. ही ती दगड जिथे आम्ही थांबलो आता तिथे पोर आहेत. एवढ्या वरतून तिथून आम्ही आलो तसे चढत तिथून तिथे. हा गात बिचाऱ्या सगळ्या थकल्यात. चला लवकर, चला लवकर.
आमची दीदी बिचारी मागून हळूहळू येते. झुक 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 अगीन गाडी. सध्या डोंगराच्या टोकावर जाऊया. चढू दे ना. हे आमचे चालले पुढे ट्रेकर. दीदीचा चिंटू चिंट्या. हॅलो. दीदी आणि हा आमच्या एवढ्या वरती आता आलोय. थोड्या वेळेत वरती पोहचू. दीदी अजून पण गोंधळलेली. हा यस. टेन परसेंट रिमेनिंग. हे दोघं खूप पुढे चालल्यात स्पीडला आणि दोघी जणी मागे. दीदी कधी पुढे होतीस? सर्वात दिने कन्फर्म केलंय सर्वात शेवटचं पद मीच पटकावणार. दोघी बघ आणि सांगते. आम्ही दीदी कुठे हरवली? राईट. आली आमची दीदी. आली संगम. आणि आम्ही अजून कुंडावर जाण्यासाठी ही रस्ता शोधतोय. दीदी हे गडावरचे कुंड आहेत. फायनली आम्हाला ते भेटलेले आहेत. आणि हा खांब जरा पडला. इथे लिहिलेलं आहे सगळं. येस. अँड वी फायनली रिच. बाप रे. आणि हवा खतरनाक आहे. काही कुंड खोल आहेत. काही मला वाटत स्वच्छ म्हणजे लोक इकडे येतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही अशा पर्यटन स्थळावर जात असाल प्लीज घाण करू नका. बाटल्या रॅपर्स आपल्या बॅगेतच ठेवा कचरा. होय आधीच उतरू नका. आपल्याला काय माहित नाही. फायनली वरती पोहोचल्यानंतर खूप बरं वाटतंय. खूपच जास्त माझी तर हवा साफ टाईट झालेली. पण आता खूप बरं वाटतं. आणि इथे मस्त थंड पाणी आहे. सर छान वाटतं. इथे थोडा आता आम्ही टाइमपास करू. मग डब्बा आणलाय तो खाऊ आणि माझा उतार. बापरे. अर्धा तास झाला यांचा अजून जेवणा जेवायला स्पॉटच डिसाइड होत नाही. 11:30 माझे घर याओ. आणि डब्यावाली तुम्ही इकडे या. अरे टॅक्सी दे. काय टॅक्सीची ब्रँडेड पिशवी. काकू काकूने शिवले असं वाटलंय. लिकूपरचे भारी. लिकूपरचे शिलाई एवढा भारी. लिकूपरचे जीन्स आहे त्याची घरी पिशवी राहिली.
आणि इकडे आहे ही वैतरणा आणि तिकडून ती सूर्य ना आले तिकडून हा ती सूर्य आणि हा इथे वैतरणा आणि सूर्य वैतरणा आणि सूर्याचा हा संगम झालेला इथे आणि ही वैतरणा पुढे जाऊन तिकडे समुद्राला मिळते आणि इकडेच कुठेतरी आपलं गाव आहे. हा ब्रेक चालू इकडे आमचा खाऊन पिऊन आम्ही सुस्त आहेत आता. आता आम्ही निघतोय खाली उतरतोय रस्ता आम्हाला माहिती नाही आज खूप जण आहेत आज संडे आहे त्याच्यामुळे खूप पब्लिक आहे भयानक. आणि ही आहे पायली. पायली सारखा आकार आहे म्हणून त्याला आपण बोलतोय पायली. मिलियन डॉलर व्ह्यू मोस्ट प्युरिफाईड वॉटर ते पिते थोडस एवढं सांगतो असत. तू दे मला असं तू वरून टाक मम्मी असं मी चलो. आणि मग अशी साक्षीची एवढी मज्जा आली नाही पण मोबाईल मागडे नव्हता कौस्तुभ होता म्हणून मला लागलं काय झालं काय ना टरकली साक्षी म्हणजे आज काहीच खरं नाही. ए साइड वर तू जरा आता दीदीची हालत बिचारे दीदी त्यांच्या हळूच येतो दीदी अजून हळू आलो ना तर पुढच्या वर्षी घरी पोहोचेन. काय काय नाही इथून मोकळा एरिया फक्त बाकी काय नाही मी बघितलं तिकडनं. येस पण कशा आहे एक दोघी जरी पडल्या ना का जरा बरं वाटतं म्हणून एक दोघे काही सगळीच पडले तर अजून भारी वाटतं. शूज खराब होता दीदी कुठून उतरतेस कुठून रस्ता कुठून काय बिचारी दीदी असा ब्लॉग दीदी जरा सावधान जायचं मम्मी बघितलं तर परत मला पाठवणार पण नाही कुठे दीदीची हालत.